अब तेरी खैर नहीं बेटा। अल्लाह पढ़ूं। कब सोल माया तैल सगळं खरं खरं आणि नीट सांगायचं कळलं। अरे आपण काय नाही केलंय। काय नाही केलं तो भागा क्यों गे? भागा क्यों बता। आपण खरंच काय नाही केलं, सोडा आपल्याला। मग कोणी केलं? का केलं सांगा ना। क्या बिगाडा था बे हमने तेरा? बता बता। आडो मोडीन तोंड चालवायचं आता कळलं का? भागेगा ना तो टांग्याना टांगे तोड दूंगा, समज। भाग ना सोडा, मला आपण काय नाही केलंय, आपली खरंच काही चूक नाही, आपण शपथ घेऊन सांगतो। तुमची काही चूक नाहीये यात। माझी माझं कुटुंब एका रात्रीत रस्त्यावर आलं आणि तुमची काही चूक नाहीये यात। आणि इथे प्रश्न पैशाचा नाहीये, माझ्या मावशीच्या मेहनतीचा आहे। माझ्या मावशीनी 30 वर्ष अतिशय मेहनत करून मायेनी हे मोठं साम्राज्य उभं केलं आणि आज एका रात्रीत ते उद्ध्वस्त झालं ना, प्रश्न त्याचा आहे। मला सांगा, तुम्हाला तुमच्या आईला कोणी लुबाडलं आणि असं रस्त्यावर आणलं, घराबाहेर काढलं तर तुम्हाला चालेल? नाही चालणार, कारण जो माणूस स्वतःच्या आईचं नाव गोंधळून घेऊ शकतो ना हातावर, त्याला स्वतःच्या आईला झालेला त्रास आणि तिला झालेलं दुःख नाही बघवणार। मग ज्या माणसामुळे आमच्या आईला त्रास झालाय, आमची आई दुखावली गेली, त्या माणसाचं आम्ही काय करायचं सांगा ना तुम्ही? रुबाडणाऱ्याला माफ नाही करायचं, अजिबात सोडायचं। आम्ही पण हेच करायला हवं ना तुझ्यासोबत। आपण खरंच नाही फसवलं तुमच्या ताईला। अजूनही तुम्ही असंच म्हणताय? आपण फक्त डील करायला होतो, पैसे आपल्या अकाउंटला आलेच नाही। मग कोणी लुबाडलंय, कोणी केलंय सगळं? मोहित ने। पैसे डायरेक्ट मोहितच्या अकाउंटला गेले, आपल्या अकाउंटला पैसे आलेच नाहीत। जाऊ दे रॉकी दादा। अगं पण जाऊ दे, त्याला पकडून काहीच फायदा नाही। आता आपल्याला जी माहिती हवी होती ती त्यांनी दिली आहे, ज्यांनी हे सगळं घडवून आणलंय त्याला पकडायला हवं। आय कांट बिलीव इट, आय स्टील कांट बिलीव इट। त्यांनी ताई बरोबर इतकी वर्ष काम केलं आणि तरी तरी ताईला, हाऊ कॅन यू डू दिस? आय मीन आपल्याला भेटला होता तो सकाळी, तो कसा वागत होता? ही वॉज बेगिंग फॉर हिज लाईफ। फोटो वागत होता तो, नाटक करत होता। ओ मोहित असं वागूच शकतो? मला नाही वाटत की तो माणूस खोटं बोलत होता। तो इतकी वर्ष मालविका ताईंचे सगळे अकाउंट हँडल करतोय, त्यांना सगळे पर्सनल डिटेल्स माहिती आहेत मालविका ताईंचे, आणि त्यांनी मालविका ताईंना हेल्पलेस बघितलं आणि मग त्यांनी ठरवलं की आपण आता स्वतःचा फायदा करून घेऊया, आणि म्हणूनच त्यांनी हे डील केलं असणार आहे। यू आर राईट। आणि तू जे म्हणतोय ना, सकाळी तो आज आपल्याला भेटला आणि त्यांनी सगळं नाटक केलं, ते आपल्या कोणालाही त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून केलं आणि आपल्याला त्याची दया यावी म्हणून केलं, जेणेकरून मी त्याला डिवोर्स देणार नाही। मला त्रास द्यायची एक संधी सोडत नाही हा माणूस। आता नाही त्रास देणार तो तुला, आम्ही आहोत ना सगळे। तू काळजी करू नको स्वीटू, माझ्या हातात सापडला ना माझी कंपनी मिळवणार,
आणि तुझा डिवोर्स बहुत हो गया हमें। अब ना उस कमीने को ढूंढते हैं, चलो चल सर। बेबी का फोन। हाँ बेबी बोलो। हेलो रॉकी, जरा बाजूला जा, सगळ्यांसमोर मोठ्याने काही बोलू नकोस आणि लगेच खानविलकर हाऊस मध्ये निघून ये आणि एकटा ये, मोठमोठ्याने ओरडत सगळ्यांना सांगत येऊ नकोस, कम अलोन। ठीक आहे ठीक आहे बेबी, ओके। हे माझं घर आहे, माझ्या घरातून माझ्या वस्तू घेऊन जाते ना मी, त्यात चोरी कसली, मला काय इथे असं बसवून ठेवलंय। मॅडम आम्ही आमची ड्युटी करतोय, तुम्ही बसा खाली। एका वेळी तुझ्यासारखे पाच पाच दहा दहा वॉचमन ना या बंगल्यावर कामाला होते, कळलं? तुम्ही बसून राहा मॅडम, मी तुम्हाला असं जाऊ देऊ शकत नाही, प्लीज। मी तुला सांगितलं ना, मी चोरी करायला आलेले नाही। यू गाईज आर सो, चोरी म्हणजे काय माहिती, चोरी म्हणजे दुसऱ्याच्या घरात चोरून चोरून जाऊन त्याची दुसऱ्याची वस्तू चोरून चोरून घ्यायची आणि चोरून चोरून पळून जायचं। बट दिस इज माय हाऊस, मालविका खानविलकरचं घर आहे। या माझ्या वस्तू आहेत, या बांगड्यात ना, हा या माझ्या आहेत, हा हा हार दिसतोय ना, हा माझा आहे, ही सगळी ज्वेलरी माझी आहे, मी कष्टाने कमवलेल्या पैशातून विकत घेतलीये आणि ती फक्त घेऊन। अच्छा प्रेमाने सांगून काही कळणार नाही, घे। अरे बघतो का माझ्याकडे, जा। 5-10 लाखाचा हार आहे, तुझ्या बायकोला घेऊन जा, करोडोची ज्वेलरी। अजून पाहिजे, अजून अजून पाहिजे तर अजून घे। मॅडम तुम्ही हे ठेवा, याची काय गरज नाहीये मला, प्लीज तुम्ही ठेवा आणि तुम्ही बसून राहा प्लीज। माझ्या घरची माणसं आली। बेबी रॉकी, रॉकी बरं झालं तू आला, ते हे बघ ना, हे तुम्ही तर क्या कर रही हो। काय ना, मी मी इथे काय करते म्हणजे, मी आता हा बंगला माझा आहे की नाही, माझा आहे, मी माझ्या घरात आले, माझ्या रूम मध्ये गेले आणि तिथून ही ज्वेलरी घेतली। तर ह्या माणसाने समोर आल्यानंतर मला म्हणतो मी पकडलं तुम्हाला, तुम्ही चोरी करताय आणि वाटेल तर मेकिंग अंडरस्टँड। हो सर, या मॅडम आहे ना घरात घुसलेल्या। घुसल्या कुणाला म्हणतो, व्हॉट यू मीन बाय घुसल्या? एक मिनिट, कोणाशी बोलतोस तू? मी मालविका खानविलकर आहे आणि हा मालविका खानविलकरचा बॉयफ्रेंड आहे रॉकी। हा ताबडतोब मला सोड, नाहीतर तुझी काही खैर नाही, सांग त्याला। नशीब समजा की मी अजून बँक वाल्यांना आणि पोलिसांना कळवलं नाहीये, नाहीतर तुमची काय खैर नाहीये। पैसे काय करतात, त्याला बोलवलं होत। अरे हा बेबी, लेकिन मैं ओ काका, तुम्ही माझ्या ताईला इथे असं का बसवून ठेवलंय? अहो सर हे बघा, हे सगळं ना या चोरून घेऊन जात होत्या। अरे ओम, ही माझी ज्वेलरी आहे ना, मग मी माझ्या रूम मध्ये गेले आणि ज्वेलरी फक्त घेतली। हा माणूस म्हणतो मी चोर आहे। हे काय हे? ओके, रूल्स प्रमाणे जे आहे ते करा, तुमचा डिसिजन इज द फायनल डिसिजन। अरे कसले रूल्स ओम? हे बघ, माझ्या हातून हे सगळं गेलेलं असलं तरी हे माझं आहे ना, माझ्याच वस्तू मी घेतलं, तर चोरी कशाला? मला हे परत हवंय। ह्या ग आपण परत मिळवणार होतो ताई। ताई हे चुकीच्या मार्गाने तू करतेस हे तुला कळतंय ना? तुझा विश्वास नाही का माझ्यावर? या सगळ्या ज्वेलरीचे डिटेल्स माझ्याकडे पावते आहेत आणि सगळ्या ज्वेलरचे नंबर पण आहेत, सो सो यू वी कॅन दे कॅन जस्ट व्हेरीफाय, यु नो चोरी नाही। स्टॉप इट, स्टॉप इट ताई। आपण आता कुठे आहोत, आपण काय करतोय, काहीतरी भान ठेव स्वतः। यातला आता काहीच तुझं नाहीये, ओके? तू सगळं गमावून बसलीस याच अटिट्यूड मुळे, प्लीज अक्सेप्ट दॅट। छोटू, मोहितला वेळेत पकडायला पाहिजे, नाही तर आपल्या हातात नाही येणार तो। दादा मी बोलू का? खरंच त्या म्हणतायत ते बरोबर आहे, म्हणजे हे सगळं त्यांचंच आहे होत। प्लीज सोडा ना त्यांना आता, त्या खोटं नाही बोलत आहेत। काय आहे सगळं हे
एका रात्रीत त्यांचं निघून गेलं त्यामुळे त्यांना ते अजून पचवता आलं नाही. प्लीज हे सर्व नीट बोलून सांगायचं ना. त्या अशा का वागतात? आपल्या गरिबांच्या डोक्यावर ज्या छपराची जी किंमत असते ना ती श्रीमंतांच्या पण आहे. सगळं हरवल्यावर कोणीही असंच वागेल ना. प्लीज 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 त्यांना सोडा. तुम्ही एवढं सांगताय तर ठीक आहे पण तुम्हाला हे सर्व इथे माझ्या ताब्यात द्यावं लागेल. चलो चलो दो चलो बेबी. ठीक आहे. थँक्यू दादा. थँक्यू दादा. माझ्या घरात मला पकडून ठेवलं. माझे माझे स्वतःचे दागिने मला घेऊन. मला सांग तो इन्व्हेस्टर सापडला? मोहितने नंबर दिला. नंबर माझ्याकडचा जो लागत नव्हता तो कुठे गेला? अरे बेबी वो मिला भी और चला भी गया, भाग भी गया. ये मोहित ने करवाया सब. मला वाटलंच होत. काय वाटलं होत? सगळं तुला माहितीये का ताई? सगळं तुला माहिती असतं तर हे झालंच नसतं ना. मोहितला आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या घरामध्ये एवढं इन्वॉल्व्ह करायची तुला गरज काय होती? ही वॉज जस्ट अन एम्प्लॉई ऑफ द कंपनी ताई. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. ही डिड इट अंडर युअर नोज. यू अंडरस्टँड दॅट? का तू एवढं त्याला डोक्यावर चढवलंस ताई? दॅट इज द रिझन वाय वी आर हिअर टुडे. ओम ओम. ही इज नॉट ट्रस्टवर्दी. एक मिनिट तू शांत हो. तू ओरडू नकोस. हा मी ओरडत नाहीये. त्यांना काय माहिती होतं की मोहित असा वागे? मोहितने हे सगळं केलंय. मी त्या मोहितला सोडणार नाही. आय विल जस्ट नॉट लीव्ह हिम. अरे 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 बेबी रुको ना. काय अरे बेबी रॉकी तिला बोलवू नकोस. आणि तसंही ती इथे थांबून आपली काय मदत करू शकत नाही. दादा आता वेळ न घालवता आपल्याला मोहितला पकडायला हवं. नाही तर आपल्या हाती नाही लागणार तो. या चलो चलो चलो. कुठे आहात तुम्ही? मी ऍपवर टॅक्सी बुक केली. तुम्हाला किती वेळ लागतोय? अरे इथेच म्हणजे. ये आई ये बघ. हे माझं केबिन. छान आहे रे. मालविका खानविलकर ही पार्टी इथे काय करते? आणि हे बघ ही माझी खुर्ची. अगं तू उभी का? बस ना. बस 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 बस. असू मी. अरे अख्खं केबिन माझं आहे. खुर्च्या माझ्या आहे. तू आई आहेस माझी. बस छान आहे रे. गुबगुबीत आहे. आणि हे बघ हा बिझनेसमन मोहित परबचा लॅपटॉप. अगं भाई एक सेकंड थांब. आणि हे बिझनेसमन मोहित परबचे अकाउंट डिटेल्स. अरे पण याच्यात तर आकडे कमी आहेत आणि शून्य जास्त दिसत आहेत. शून्यांनाच जास्त किंमत असते श्रीमंतांकडे. अरे मोज मोज ते शून्य किती आहेत ते मोज. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. अरे करोडपती झालोय आपण. येस फायनली मी त्या मालविका खानविलकरला डिस्ट्रॉय केलं. त्या मालविका खानविलकरचे सगळे पैसे माझ्या अकाउंटला आले. तुला सतत कसंही बोलायची, वाटेल तसं वागवायची, वाटेल तसं बोलायची, मूर्ख गाढव युसलेस असं म्हणून सतत माझा अपमान करायची. त्या अपमानाचा मी बदला घेतलाय आई. युसलेस म्हणायची ना मला. तिच्या या कंपनीला मी युसलेस ठरवलं. युसलेस? अरे म्हणजे ही युसलेस कंपनी आहे ना. मग अशी बंद पडलेली कंपनी घेऊन आपल्याला काय फायदा होणार आहे? आई ही कंपनी जरी बंद झाली असली ना
आपली कंपनी ज्या जागेवर आहे ना, या जागेला प्रचंड महत्व आहे, या जागेला सोन्यासारखा भाव आहे. आणि आता याच जागेवर मी माझं साम्राज्य उभं करणार आहे. आणि तुला माहिती आहे माझी असिस्टंट म्हणून मी कोणाला ठेवणार आहे? कोणाला? मालविका खानविलकरला. ती जसं मला वागवायची ना तसं मी तिला वागवणार बघतो. बाई 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 बाई, अरे काय हुशारीने डाव टाकला असेल तू, म्हणजे किती कौतुक करावं तुझं असं झालंय मला. खरं तर मी तुला लहानपणापासून मूर्खच समजत होते. नाही नाही, अरे पण तू केवढा हुशार निघालास खरंच रे बाबा. मी आपली मूर्ख त्या शकू खानविलकरच्या चार दागिन्यातले दोन मिळतायत का याच्यासाठी प्रयत्न करत होते. नाही नाही, आता माझा मोहित मला दागिन्यांनी पडवणार आहे. हुशार ग माझं पाळते हुशार. आई तू अजून माझी हुशारी पाहिलीस कुठे? आताशी कुठे बिझनेसला सुरुवात झाली? आता हा बिझनेस अजून मला मोठा करायचा आहे, वाढवायचा आहे, जगभर पसरवायचा आहे, माझं साम्राज्य उभं करायचं. अजून खूप मोठी झेप घ्यायची. आणि यात मोहित परबला हात लावायची कोणाच्या बापाची टाप नाही. मी बोलते मालविका खानविलकर. मोहित परबचा तो व्हिडिओ फेमस करा, सगळ्या सोशल मीडियावर दिसला पाहिजे. माझा त्याच्याशी काही संबंध नव्हताच, पण काही ट्रेसेस वाटले तर डिलीट करा. त्याचेच पैसे दिलेत तुम्हाला. मोहित परब, तब बघ तुझं काय होणार आहे. किती छान आहे ग शकू, म्हणजे जास्तीच्या चपात्या उरल्या की त्याचे असे पापड बनवायचे. हा हो हो, आणि कधीतरी त्याच्यावर लाल तिखट पेरायचं, कधीतरी धणा जिरा पूड आणि मिरपूड असं पेरायचं, मग कधीतरी ओला मसाला म्हणजे कांदा कोथिंबीर हिरवी मिरची अशी बारीक चिरून पेरायची, छान लागत. अय्या किती छान. ए सुमन, आपण मुलांसाठी हे बनवूयात, खूप खुश होतील. हे नलू, ते तर तुम्ही कराच, पण आज ना काहीतरी चमचमीत असं जेवण कर. म्हणजे बघ ना, चिन्या रॉकी ओम स्वीटू खूप मेहनत करतायत, वणवण करतायत, असं मस्त जेवण असेल ना तर पोटभर जेवतील तरी. बनवते बनवते. चिन्या,